श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून मी तुमचं आम्ही स्वामी भक्त या चॅनलवरती मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आपण सहज बोलून जातो की आपली काळजी देवाला आहे, परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येते, फक्त आपण त्याकडे सहजतेने पाहत नाही। याबाबतचा एक दृष्टांत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत। विष्णू सहस्त्रनामाचे पारायण सुरू होते। अनेक लोक नित्य पारायणाला येत असत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत। अशाच एका दिवशी एक व्यक्ती प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली। सेवेकऱ्यांनी तिला रांगेने ये असे सांगितले, परंतु ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यावसन वादविवादात निर्माण झाले। सेवक त्या व्यक्तीला मठाधिपती यांच्याकडे घेऊन आले। स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्यांच्या गैरवर्तवणुकीबद्दल विचारणा केली। स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, स्वामीजी, माझ्या घरात 6 लहान लहान मुले आहेत, ती उपाशी आहेत, त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे। त्यावर स्वामी म्हणाले, अरे पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना, काय सांगावं, भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर, अशी ती व्यक्ती म्हणाली। मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो म्हणून मी घुसखोरी केली, मला प्रसाद द्या स्वामी। स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला। प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, तू इथे विष्णू सहस्त्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही बोलून दाखवशील का? तोंडघशी पडणार या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली। अर्ध स्तोत्र म्हणून ती व्यक्ती थांबली, कारण पुढचे स्तोत्र त्यांना पाठ नव्हते। त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, तुला 1000 नावांपैकी फक्त 6 नावे पाठ आहेत, या 6व्या नावावर लक्ष केंद्रित कर। बुद्धबद्ध म्हणजे अशी व्यक्ती जी अखिल विश्वासा सांभाळ करते, पोषण करते। तुला जर हा अर्थ उमगला असता तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता। म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम आत्मनियतेने पाठ करून दररोज भगवंताचे नामस्मरण कर। ती व्यक्ती खजील होऊन प्रसाद घेऊन निघून गेली। स्वामीजींच्या सांगण्याप्रमाणे भक्तिभावाने विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू लागली। मठात सामूहिक पठण आणि प्रसादाचे वाटप सुरू होते। मात्र काही दिवसात एक अजबच घटना घडू लागली। भंडारा वाटून संपेपर्यंत भगवान कृष्णासमोर ठेवलेला नैवेद्य गायब होऊ लागला। सेवकांनी ही बाब स्वामीजींच्या कानावर घातली। स्वामींना अचानक त्या दिन व्यक्तीची आठवण आली आणि विचारपूस केल्यावर त्या व्यक्तीचे येणे बंद झाले असे कळले। सेवेकऱ्यांना त्या व्यक्तीवर संशय आला। स्वामीजींनी त्या व्यक्तीची भेट घ्यायची असे ठरवले। ती व्यक्ती नदीच्या पलीकडे असलेल्या गावात राहत होती। स्वामीजी येताच ती नम्रपणे उभी राहिली आणि नतमस्तक झाली। स्वामीजींनी तिची खुशाली विचारली आणि मठात न येण्याचे कारण विचारले। आपण घरी स्तोत्र पठण करतो असे ती म्हणाली। कुटुंबाच्या पालनपोषणाचे काय असे विचारले असता ती व्यक्ती म्हणाली, स्वामीजी, विष्णू सहस्त्रनामाचे पठण सुरू केल्यापासून एक तरुण रोज प्रसाद पात्र घेऊन येतो आणि तो आपला सेवक आहे असे सांगतो, आपण एवढी कृपादृष्टी ठेवलीत, मी धन्य झालो। यावर स्वामीजी म्हणाले, मी कोणीही सेवक पाठवला नाही, स्वयं परमात्मास तुमची शांती करण्यासाठी सेवक रूपाने तुझ्या द्वारे आला, हे तुझ्या श्रद्धेचे आणि भक्तीचे फळ आहे। भगवंतावर अशी श्रद्धा कायम ठेव, कारण तोच या जगाचा पालन करता आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आजच्या दृष्टांतावरून एकच गोष्ट सांगावीशी वाटते। आपण आपल्या भगवंतावर कायम आणि ठाम विश्वास ठेवला की भगवंत आपल्याला कोणत्याही संकटात धावून येतातच। तुम्हाला आजचा दृष्टांत कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।